विधानसभेसाठी भाजपा आज रणशिंग फुंकणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मार्गदर्शन. विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हवरही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या नियमांवरनं दादा आणि ताई भिडले. निमंत्रित सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अजितदादांचा दावा. तर आम्हाला बोलण्याचा अधिकार. सुप्रिया सुळेंनी ठेवलं सरकारी गॅझेटवर बोर्ड. अजित पवार गटातले जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची घेतली भेट. राजकारणामध्ये काहीही घडू शकतं, साहेब दादा एकत्र येऊ शकता. बेनकेंच्या विधानानं लक्ष वेधलं. भाजपच्या प्रवक्त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्तेही मैदानात. काँग्रेसकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर. तब्बल 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत. विरोधकांची सरकारवर टीका. जाहिरात आपली नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान मेगा ब्लॉक. मला देखील सिनेमा काढायचा आहे, त्यात अनेकांचे मुखवटे फाटतील. धर्मवीर 2 ट्रेलर लॉन्च सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी. धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. प्रसाद ओक यांचा गुरु पौर्णिमा विशेष परफॉर्मन्स. तर मंचावर जात एकनाथ शिंदेंकडनं आनंद दिघेंना मानवंदना. सलमान खानचीही उपस्थिती. आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकरांना 2024 पुण्यभूषण पुरस्कारानं केलं सन्मानित. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्या हस्ते झाला सन्मान. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.